नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहे खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तर बघा इथे सगळ्यात अगोदर मी अस्तरवरती कटिंग करत आहे बॅक पार्टचं तयार उंची मला ठेवायची आहे साडे तेरा इंच त्यासाठी मी एक इंच मार्जिन घेऊन साडे चौदा इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं एक सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे ही डिझाईन तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे बनवू शकता त्यानंतर बघा इथे साडेपाच इंच मी शोल्डर घेत आहे मुंडा उंची सहा इंच घेत आहे इथे आपल्याला सहा इंचवरती मार्किंग करून वरच्या बाजूकडे लाईन जोडून घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर बघा इथे आपल्याला आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग आहे साडेनऊ इंच अर्धा इंच लूजिंग ठेवत असते मी तर दहा झाले आणि त्याच्यापुढे दोन इंच शिलाईसाठी मार्जिन तुम्ही दीड इंच पण ठेवू शकता किंवा दोन इंचही ठेवू शकता इथे बघा कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच त्यानंतर पाठीमाग मार्जिन ठेवलेलं आहे मी टोटल तीन इंच त्यामध्ये एक इंच पाठीमागच्या टक्सचं आहे दोनही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करून मी मुंड्याचा आकार देऊन घेतला आता आपण याला कट करून घेऊयात केलेल्या मार्किंगप्रमाणे खूपच सोप्या पद्धतीमध्ये छान अशी डिझाईन आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही नाही समजलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा आता बघा इथे आपण गळ्यासाठी मार्किंग करत आहे तर गळा रुंदी मी घेतलेली आहे अडीच इंच आणि तयार गळा मला ठेवायचा आहे साडे दहाचा त्यासाठी मी अकरा इंचावरती मार्किंग केलं खालच्या बाजूकडे आपण साडेतीन इंचापर्यंत रुंदी वाढवू शकतो जेवढा तुम्हाला ब्रॉड गळा पाहिजे त्या पद्धतीने आणि बघा यामध्ये मी मटका शेप देऊन घेत आहे ही डिझाईन तुम्ही पूर्ण राऊंड शेपवरती पण करू शकता किंवा असं मटक्या गळ्यावरती पण करू शकता खूपच छान दिसते डिझाईन तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे अस्त्रवरती कटिंग नाही करायचा गळा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगते मी अस पेपर कॅनव्हास घेतलेला आहे इथे बघा फोल्ड करून मी एक लाईन करून घेतली तिथे आणि बघा सिंगल पेपर याच्यावरती ठेवायचा आहे जिथे आपण लाईन बनवलेली आहे बरोबर तिथेच ठेवायचं आणि गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपल्याला ते पुसट दिसत असतं त्याच्यावरून फक्त डार्क करून घ्यायचं या पद्धतीने बरोबर सेंटर लाईन व्यवस्थित ठेवा अस्तरला चिटकवून तर या पद्धतीने मार्किंग झालं त्यानंतर आपण आता बाहेरच्या बाजूकडून या पद्धतीने मार्क करून घेणार आहे एक इंच वाढवून तर आता बघा वाढवलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करून घेते आहे आता बघा हेच मार्किंग आपल्याला पाठीमागच्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे तर आतला भाग कटिंग न करता आपण याचा गळा तयार करणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये जे लोक नवीन आहेत तर त्यांना पूर्ण आतला भाग कटिंग करून शिलाई करता येत नाही त्यामुळे गळ्याचा आकार वाढतो उंची वाढते गळ्याची रुंदी वाढते तर या पद्धतीने तुम्ही गळे तयार करू शकता मेन कपड्यावरती मी अस्तर ठेवला आणि बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून मी कटिंग करून घेत आहे तर बघा या पद्धतीने कटिंग झालं आता अस्तरवरती एक सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मेन कपडा जो आहे हो ना तो आपल्याला सरळ ठेवायचा म्हणजे सरळ त्याची जी बाजू आहे ना ते वरती ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला अस्तर ठेवायचं आहे व्यवस्थित आणि त्या अस्तरवरती आता yeah आपण तयार केलेला पेपर कॅनव्हास ठेवायचा आहे बघा इथे सेंटर लाईनला सेंटर लाईन व्यवस्थित मॅच करून ठेवा व्यवस्थित अस्तरची आणि पेपरवरची त्यानंतर बघा संपूर्ण गळ्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करताना जे आपण मार्किंग केलेलं आहे ना बरोबर त्या मार्किंगवरूनच तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे आता बघा याचा जो आतला भाग आहे तो मी अर्धा इंच ठेवून कटिंग करत आहे थोडंसं मार्जिन ठेवा एकदम टिपला किंवा शिलाईला चिटकवून कटिंग करू नका थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करा त्यानंतर बघा ठेवलेल्या मार्जिनवरती कट द्यायचे आहेत व्यवस्थित आणि कट दिल्यानंतर मग आपण याला पलटी करणार आहे आतल्या बाजूकडे तर खूप छान फिनिशिंग येतं कमी वेळेमध्ये गळा हा तयार होतो आणि आपला एक्स्ट्रा अस्तर पण याला लागत नाही तर या पद्धतीने बघा आतल्या बाजूकडे आपण अस्तर आता फोल्ड करून घेत आहे तर बघा इथे मी वरून आपण याच्यावरून शिलाई करून घेणार आहे तर फक्त व्यवस्थित त्याला फोल्ड करा आतलं जे अस्तर आहे ते बाहेरच्या बाजूकडे नाही दिसलं पाहिजे किंवा आपला वरचा जो मेन कपडा आहे तो आतल्या बाजूकडे नाही गेला पाहिजे व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे तर हाताने बघा व्यवस्थित फोल्ड करून त्यानंतर मग थोड्या थोड्या अंतरावरती शिलाई करून हा गळा कम्प्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्हाला दिसत असेल फिनिशिंग एकदम छान आलेला आहे गळ्याचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्ही अगदी नवीन जरी असाल ना तरी पण तुम्ही ही डिझाईन बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा गळ्यावरती शिलाई करून झाली त्यानंतर आपण आता संपूर्ण अस्तरवरती शिलाई करून जो काही बाजूचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेणार आहे फक्त हाताने फिनिशिंग करायचं आहे अस्तर आणि कपडा एकदम प्लेन बसायला पाहिजे कुठेही झोळ यायला नको तर बघा प्रत्येक ठिकाणी हाताने अगोदर कापड व्यवस्थित करायचं आणि मग शिलाई करायची म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे मी काय करते जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो अस्तरप्रमाणे कट करून घेत आहे अस्तरवरती आपलं मेन कटिंग आहे तर अस्तर अजिबात कट नाही करायचं फक्त जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तेवढाच कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने कटिंग करून झालं आता आपण याला टक्सची शिलाई करून घेणार आहे पण त्याची पण एकदम सोपी पद्धत सांगते बघा बॅक पार्टचं एक सेंटर मार्क करून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर काय करायचं साईड पार्ट आहे तो बरोबर त्या मार्किंगपर्यंत फोल्ड करायचा आणि अर्ध अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या पद्धतीने टक्स घ्यायचा आहे तर बघा मी किनारीला पण एक शिलाई घेते त्यामुळे त्याचं फिनिशिंग एकदम छान दिसतं आता या बाजूला पण सेम तसंच साईड पार्ट मी सेंटर मार्किंगपर्यंत फोल्ड केला आणि अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या पद्धतीने मार्किंग करून याच्यावरून मी शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही टक्स झाले की मग पुन्हा एकदा याला फोल्ड करायचं अर्धा इंच वरच्या बाजूकडे मार्किंग करायचं आणि क्रॉसमध्ये तो भाग कट करून काढायचा आहे त्याचं कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण टक्स घेतल्यानंतर तो भाग थोडासा खाली आलेला असतो तर त्याला कट करणं खूप गरजेचं आहे म्हणजे ते एका रेषेमध्ये पुन्हा येतं आता बघा इथे मी कमरपट्टी बसवत आहे तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कमरपट्टी बसवायची आहे तर बघा ही पट्टी मी तीन इंच रुंदीची कट करून इथे फोल्ड करून बसवत आहे आता बघा पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि याच्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे काय होतं पट्टी आतल्या बाजूकडे व्यवस्थित फोल्ड होते एक दाब टिप देऊन झाली की, की मग आता पूर्ण पट्टी आपण आतल्या बाजूकडे फोल्ड करून इथे एक शिलाई करून घेणार आहे ब्लाऊज पूर्ण झाला की आपण कमरेला मग हातशिलाई करून घ्यायची तुम्हाला जर हात शिलाई नको असेल तर तुम्ही वरच्या बाजूकडे पण एक शिलाई करून घेऊ शकता तर या पद्धतीने बघा इथे शिलाई झालेली आहे आता यावरून मी ही लेस बसवून घेते तर बघा खूप छान दिसते ही डिझाईन नक्की ट्राय करा तुम्ही जर ही डिझाईन बनवली तर तुमची डिझाईन कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम फिनिशिंगमध्ये मस्त कशी बनवायची मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा त्यानंतर बघा इथे मी गळ्यावरती पण ही लेस बसवून घेत आहे तर लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही घेऊ शकता इथे मी गोल्डन रंगाची आणि पट्टी लेस घेतलेली आहे तुम्हाला जर डिझाईनची हवी असेल तर तुम्ही डिझाईनची घ्या कॉन्ट्रास्ट रंगमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तशीही घेऊ शकता तर बघा मी कमरेवरती आणि गळ्यावरती ही लेस बसवून आहे तर खूप छान दिसते डिझाईन तयार झाल्यानंतर घातल्यानंतर याचा लुक खूप सुंदर येतो नक्की ट्राय करा तुमची डिझाईन कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने गळ्यावरती लेस आपण आणि कमरेवरती बसवून घेतलेली आहे आता हा भाग मी साईडला ठेवते आता बघा इथे मी अडीच इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे दोन पट्ट्या आहेत ह्या एकावर एक ठेवलेला आहे आणि दोन्ही बाजूकडून शिलाई करून आपण याला सरळ करून घेणार आहे आता या पट्टीची उंची किती घ्यायची हे जर समजत नसेल तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगते तुमच्या गळ्याचा जो काही आकार आलेला आहे त्याच्या तीन ते पट पट्टी लांब घ्या म्हणजे बरोबर त्याची डिझाईन तयार होते तर बघा या पद्धतीने मी शिलाई करून घेतली एका बाजूकडे आता दुसऱ्या बाजूकडे पण मी शिलाई करून घेते दोन्ही बाजूकडे शिलाई करून झाल्यानंतर आपण याला सरळ करणार आहे आणि सरळ झाल्यानंतर याच्यावरून प्रेस करून घेणार आहे त्यामुळे या पट्टीचं फिनिशिंग एकदम छान येईल तर बघा याच्यावरून मी शिलाई करून घेतली या पट्टीची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जेवढी तुम्हाला त्याची डिझाईन तयार करायची आहे त्या पद्धतीने आता बघा आपण याला सरळ करून घेणार आहे तर सरळ करण्यासाठी का मी काय केलं थोडंसं पुढं आणि आतमध्ये कपडा मी फोल्ड केला थोडा कपडा फोल्ड केल्यानंतर त्याला मी पेनाच्या साह्याने सरळ करून घेत आहे तुम्हाला जर या पद्धतीने येत नसेल तर तुम्ही इथे सुई दोऱ्याचा वापर करून ही पट्टी सरळ करून घेऊ शकता तर या पद्धतीने बघा आपल्याला हे सरळ करायचं आहे तर या बाजूकडून पेन बाहेर काढायचा पेन घ्या किंवा पेन्सिल घ्या काही हरकत नाही पटकन होते करण्याची साईज थोडी मोठी आहे आणि साईज मोठी असल्यामुळे पट्टी लगेच सरळ होते तर बघा पट्टी सरळ करून मी याच्यावरून प्रेस करून घेते प्रेस करून झालेला आहे आता मी याच्या फ्रिल बनवते तर बघा एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ही फ्रिल बनवायची आहे आणि त्याची साईज एक इंच होईल अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे एक इंच ते पाऊण इंच जास्त लहान पण बनवू नका आणि जास्त मोठीही बनवू नका आणि प्रत्येक फ्रीलची साईज एकसारखी ठेवा जेवढी तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला घेतलेली आहे तेवढीच साईज शेवटपर्यंत ठेवा म्हणजे त्याचं फिनिशिंग छान दिसेल कारण याच्यावरच आपली गळ्याची डिझाईन असणार आहे तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीमध्ये आणि मस्त अशी डिझाईन दाखवलेली आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला एंडस्क्रीनला लावते तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन बघा दोन कलरमध्ये आपण फ्रिल बनवलेली आहे आणि खूप च लुक एकदम छान दिसत आहे जर तुमची साडी आणि ब्लाऊजचा रंग कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही त्या पद्धतीची डिझाईन बनवू शकता तर बघा इथे आपली फ्रील तयार झालेली आहे आता आपण याला गळ्यावर बसवून घेणार आहे तर बघा लेसला चिकटवून आपल्याला ही फ्रिल बसवायची आहे आणि शिलाई करताना पण बरोबर त्या फ्रिलच्या मध्यावरतीच करायची आहे दोन्ही बाजूकडे नाही करायची तर बघा व्यवस्थित आपल्याला गळ्याच्या आकाराप्रमाणे फ्रील अशी बसवून घ्यायची आहे तर डिझाईन शेवटपर्यंत बघा खूपच सोप्या पद्धतीमध्ये मस्त अशी डिझाईन मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रायडल ब्लाऊजवरती पण ही डिझाईन बनवू शकता आपल्या चॅनलवरती आणखी खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत नसतील पहिले तर जाऊन बघा व्हिडिओ लिस्टमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये मी ब्लाऊज कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज टक्स ब्लाऊज त्यानंतर साड्यांचे वन पीस त्यानंतर बॅकनेक डिझाईन बरंच काही दाखवलेलं आहे आणि इथून पुढेही येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा याला मी लटकन बनवण्यासाठी दोन चौकोन तुकडे कट करून घेतले अस्तरचे आणि त्याला त्रिकोणमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने मी त्याला कट केलेलं आहे तर बघा खालून मी त्याला राऊंड शेप करून घेते आता मेन कपड्याचे पण मी दोन चौकोन तुकडे कट करून घेतलेले आहेत कट केलेलं असतं त्या चौकोनवरती ठेवायचं आहे आणि खाली राऊंड शेपवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघा सेम याच पद्धतीने आपण यावरती पण शिलाई करून घेतोय आता बघा खालच्या बाजूकडून कपडा कट करायचा आहे आणि त्याच राऊंड शेपवरती कट द्यायचे आहेत छोटे छोटे म्हणजे फोल्ड छान होईल आता आपण याला सरळ करून वरतून एक शिलाई करून घेणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण अस्तरवरती पण शिलाई करून घ्यायची आहे आपण याला लेस लावणार आहे त्याच्यामुळे याचा लूक आहे तो एकदम छान दिसेल तर बघा आता जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा सेम आपण याला पण करून घेऊयात यानंतरची कोणती डिझाईन तुम्हाला पाहायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती पहिल्यांदा आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून त्याच्यासमोरील ऑल बटन आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकताल आता बघा इथे मी याला पण लेस लावून घेते खाली राऊंडमध्ये तुम्ही डबल राऊंडमध्ये पण ही लेस लावून घेऊ शकता जर आवडत असेल तर किंवा सिंगल पण छान दिसते तर बघा दोन्ही आपले पार्ट तयार झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे याला लटकन नॉट लावून घ्यायचं आहे या लटकनसाठी तर या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे सरळ करून घ्यायचं आहे दुसरं पण बघा सेम यास पद्धतीने याला जोडून घ्यायचं आहे याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आता आपण याला इथे बसवते तर बघा जास्त खाली मी नाही सोडणारे तर सगळ्यात अगोदर सेंटर कुठे आहे बघून मग तिथेच मी त्याला अटॅच करेन आता याला मी मशीनवरतीच जोडणार आहे पण तुम्हाला जर मशीनवरती नसेल जोडायचा थोडासा हा भाग जाड वाटत असेल तर इथे तुम्ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने याला जोडून घेऊ शकता तर बघा इथे मी शिलाई करून घेतलेली आहे याच्यावरती आता आपण काय करणार आहे मस्त असं याला फुल बनवणार आहे तर बघा चार बाय चारचे मी आठ चौकोन तुकडे कट करून त्याच्यावरती बघा एक असं गोल ठेवून मार्क करून मी याला कट करून घेणार आहे याची साईज पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता आठ हे गोल झालेले आहेत तुम्ही सातचे पण बनवू शकता किंवा पाचचेही बनवू शकता हे फूल तर बघा आपल्याला असं फोल्ड करून याला खालच्या बाजूकडून सुई दोऱ्यामध्ये याला टाके घालून घ्यायचे आहेत तर एक एक करून आपण सगळे याच्यामध्ये बसवणार आहे मी तुम्हाला पूर्ण फुल दाखवते हे कसं बनवायचं तुम्ही हे कोणत्याही डिझाईनमध्ये बनवू शकता किंवा बसवू शकता याचा लुक एवढा सुंदर येतो ना मस्त दिसतं आपल्या ब्लाऊजची डिझाईन एकदम उठून दिसते तर नक्की ट्राय करा कॉन्ट्रास्ट रंग असेल तर तशाच पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये हे फुल ब्लाऊजमध्ये बसवू शकता खूप छान दिसतं बघा एक एक पाकळ्या आप आपल्याला असे छोटे छोटे टाके टाकून सगळ्यात दोऱ्यामध्ये या ओन घ्यायच्या आहेत त्यानंतर मग आपण याला असं घट्टसर बांधून याचं फुल तयार आहे डबल राऊंडमध्ये पण हे फुल आपल्याला बसवता येतं किंवा सिंगलही बसवता येतं सिंगल बसवणार बस असताल तर थोडीशी साईज मोठी करायची डबल बसवत असताल तर एक मोठं करायचं एक लहान करायचं म्हणजे एकावर एक खूप छान दिसतं तर कालच्या व्हिडिओमध्ये मी वेगळ्या पद्धतीचं दाखवलेलं होतं आजच्या वेगळ्या पद्धतीचं आहेत हे पण खूप सोपं आहे तर नक्की ट्राय करा तर बघा या पद्धतीने एक एक मी दोऱ्यामध्ये ओन घेत आहे तर संपूर्ण डिझाईन मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतरचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवरती आणखी खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत ते पण जाऊन बघा आणि एंडस्क्रीनला मी काल अपलोड केलेला व्हिडिओ लावत आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी ती डिझाईन दाखवलेली आहे तर ती पण जाऊन बघा कशी आहे ती तर बघा आपल्याला या पद्धतीने याला टाके घालून घ्यायचे आहेत आता तर हे फूल पण मी मशीनवरतीच जोडणार आहे पण तुमच्या मशीनवरती जर जाड कपडा चालत नसेल तर तुम्ही हे फूल सुई दोऱ्याच्या साह्याने जोडून घ्यायचं आहे तर बघा असे दोन चार टाके टाकून याला फिट्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून हे निसटणार नाही आणि मी याला मशीनवरतीच बसवणार आहे गोल राऊंडमध्ये शिलाई करून त्याच्यामुळे हे निघणारच नाही आहे तर बघा इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि बरोबर मी इथे मधोमध माद गोल राऊंडमध्ये शिलाई करून घेते म्हणजे हे एकदम मजबूत होईल तर बघा अशा पद्धतीने हे फुल आपण इथे जोडून घेतोय शिलाई लॉक करायची आहे व्यवस्थित तर बऱ्याच मशीनमध्ये जाड कपडा नाही चालत तर तुमचं तो भाग किती जाड आहे त्या पद्धतीनेच मशीनवरती अटॅच करा जास्त जाड असेल तर सुई दोऱ्याच्या मदतीने तुम्ही तिथे जोडून घ्या आता बघा अशा पद्धतीने आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे या डिझाईनमध्ये तुम्हाला काही समजलं नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता याच्यावरती हे गोल्डन कलरचे मणी लावून घेणार आहे तर बघा इथे मी सुईमध्ये दोरा टाकून घेतलेलं आहे आणि हे गोल्डन मणी इथे मी एक एक करून सगळे जोडून घेते आहे तर तुम्हाला थोडे दाखवते मी कसे जोडायचे बाकीचे त्याच पद्धतीने मी सगळे जोडून घेणार आहे तर हे मणी लावून झाल्यानंतर आपली डिझाईन कम्प्लीट होईल तर तुमच्या लक्षात आलं असेल डिझाईन पाहताना तर आपल्याला अवघड वाटते पण किती सोपी आहे फक्त फ्रिल करून लावलेली आणि एक फुल बसवलं त्यानंतर आपण हे मणी बसवत आहे आणि त्याच्यामुळे या डिझाईनचा लुक आहे तो किती सुंदर आलेला आहे याची शिलाई तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कस्टमरकडून फक्त फिनिशिंग छान ठेवायचं आहे तर बघा एक एक करून मी सगळे हे मणी जोडून घेत आहे प्रत्येक पॉईंटवरती जिथे आपण फ्रिल फोल्ड केलेला आहे बरोबर त्याच पॉईंटवरती आपण हा मणी बसवत आहे तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन दाखवीन तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकताल जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ठीक आहे तर बघा मी सगळे मणी बसवून घेत आहे आणि हे मणी बसवल्यामुळे डिझाईनचा जो लुक आहे तो आणखीनच उठावदार दिसत आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल रंग एकच आहे फ्रीलचा फुलचा त्यानंतर लटकनचा देखील तरी पण डिझाईन किती आकर्षक दिसत आहे ते तर बघा एक एक मणीत बसवायचे आहेत मणी जास्त छोटे पण नाहीत घ्यायचे किंवा जास्त मोठे पण नाहीत घ्यायचे मिडियम साईज घ्यायची म्हणजे ते छान दिसतात तर बघा सिंगल सिंगलच टाका देते फक्त पाठीमागच्या बाजूकडे एक एक गाठ घ्यायची आहे जेणेकरून ते निसटू नये तर बघा मी सगळे मणी बसवून घेते तुम्हाला पाच सहा दाखवलेले आहेत कसे बसवायचेत ते तर बघा सगळे मणी बसवून झालेले आहेत आणि या फुलवरती मी एक स्टोनचं बटन बसवलेलं आहे तर हे जे बटन आहे ना आप ला ला, ते आपल्याला फेविकॉलच्या मदतीने चिटकवून बसवायचं किंवा आतल्या बाजूकडे त्याला कपडा असतो तर तुम्ही एक दोन टाके पण त्याला टाकू शकता काही हरकत नाही मला एक कमेंट आलेली होती हे फुल कसं बसवायचं ते तर तुम्ही दोन्ही पद्धतीने बसवू शकता चिकटवून पण बसवू शकता किंवा टाके घेऊनही बसवू शकता तर फायनल डिझाईनचा लुक जो आहे ना तो आपला असा दिसत आहे घातल्यानंतर पण खूपच सुंदर दिसणार आहे तर तुम्हाला डिझाईन कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये सांगा काही समजलं नसेल काही अडचण असेल तर ते पण कमेंटमध्ये विचारा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय